ह्या संघाकडनं सलामीसाठी दोन फलंदाज साहिल गायकर आणि फलंदाज विश्वास पाटील, दोन महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर चला क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. 25 मिनिटात दिली जातील. 12 वाजून अवधी झालाय तो 20 मिनिटाचा. 25 मिनिटात आपल्याला सत्र कम्प्लीट करायचं आहे. अनेकशे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्या सर्वांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्पर्धा पाहतोय आपण वार्ड क्रमांक 1 प्रीमियर लीगचं हे पर्व 2021 मध्ये ही भव्य दिव्य संकल्पना मी म्हणेन प्रथमता सुचवली आणि ती स्पर्धा या ठिकाणी मात्र यशस्वीरित्या पार होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत. फॉर्च्युन इव्हेंट ही वाहिनी सातत्यानं चांगलं काम करते. कृष्णा म्हात्रे असतील त्यांच्या समवेत, अंकित पाटील असतील आणि ह्या साहिल देखील आहेत, ज्यांचा ग्रेट कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली त्यांची टीम युनिटी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. या फॉर्च्युन इव्हेंटचे सर्वे सर्वा राजेंद्रदादा म्हात्रे यांचं देखील आपण कौतुक करूया की त्यांनी ही संकल्पना या क्रिकेट विश्वामध्ये राबवली. नाव बॅक टू क्रिकेट. पंचाचा ग्रीन सिग्नल, पहिला चेंडू चेंडू पाडील आणि स्ट्राइक वरती विश्वास पाडील. पहिला चेंडू प्रहार केला, स्टेट ऑन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये, जे जाल विनलं होतं त्या जाल्यामध्ये फसलाय. पहिल्या चेंडू वरती गोल्डन डकचा शिकार विश्वास पाडील. बॅक टू द पवेलियन. अशी सुरुवात झाली होती सामन्याची. सुरुवात ज्यावेळेस आपण पहिला सामना पाहिला होता, सलामीचा सामना, गोल्डन डकचा शिकार झाला होता त्या ठिकाणी आपण आमरला पाहिलं होतं. ठीक 11:07 पहिला चेंडू फेकला आणि या स्पर्धेमध्ये गोल्डन डकचा शिकार प्राप्त केला होता तो गोलंदाज बालाराम पाटीलनं. मात्र त्यानंतर धावसंख्येचा वर्षाव आपण पाहिला तो कैलास पोरजीच्या टीमकडनं आणि स्वतः कैलास पोरजी या फलंदाजाकडनं. मात्र त्यांच्या अगेन्स्ट काय फाईट दिली होती विशाल म्हात्रेनं. निश्चित त्या इनिंगला सातत्यानं आठवलं जाईल आणि सातत्यानं त्याचा नाव उल्लेख केला जाईल अशा प्रकारची. जरी सामना हरला तरी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली होती ते विशाल म्हात्रेनं. बोलूया पुन्हा एकदा ह्या सामन्याच्या दिशेनं. नवका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला, नो स्ट्राइक वरती तर स्ट्राइक वरती साहिल. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं अक्रॉस द बॅटनं खेळून काढलेला हा चेंडू. चेंडू थांबणार नाही, चेंडू गोलीच्या वेगानं सीमा पार चौकार. नो स्ट्राइक वरती सचिन पाटील आलेत. तर साहिल ज्यानं धावसंख्येचा श्रीगणेश 4 या आकड्यानं केलाय, चौकार ठोकलाय. विकेट जरी गेला तरी देखील जे काही इरादे आम्ही केलेत त्या इराद्यांवरती मात्र आम्ही कायम आहोत हे दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये साहिल गायकर कष्टपैलू खेळाडू आहे, एकडपाडा टीमचा उवरता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अकाउंट ओपन करत असताना. राईट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय कारण की वेग भन्नाट आहे चिनू पाटीलचा आणि चेंडू येतो बॅटच्या स्टिकर वरती आणि तिथनं मात्र फलंदाजाला माघारी यावं लागतंय. कॉट बियांच्या माध्यमातून साहिल गारकर बॅक टू द पवेलियन. आता खऱ्या अर्थाने संघर्ष पाहायला मिळतोय, अतिशय चांगलं कॉन्टेस्ट या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला फलंदाज देखील दाखवून देतात की आमच्यामध्ये दमकम आहे, मात्र त्यांना रोखण्याची देखील कामगिरी करत असताना चिनू पाटील मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट विश्वामध्ये अदबीनं घेतलं नाव म्हणजे चिनू पाटील आपण पाहतोय. रोहिंजन टीमचा एक अष्टपैलू हुकमी अस्त्र म्हणून सातत्यानं ज्याची ख्याती राहिली आहे तो चिनू पाटील आपला परिचय मैदानावरती देत असताना दुसरी सफलता या षटकामध्ये चिनू पाटीलच्या नावी. नवका फलंदाज विश्वास पाटील स्ट्राइक वरती, किरवली टीमचा हा खेळाडू. अतिशय सुरेख चेंडू होता, तितक्यात रक्षात्मकरित्या चेंडूला खेळून काढलं होतं. एक धाव पूर्ण मिड ऑन तैनात होतं त्या ठिकाणी कारण की पॉवर सर्कलचं हे षटक आहे. थोडीशी घाई आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडू फेकी केला होता, मात्र चेंडूला गॅदर करू शकले नव्हते तोपर्यंत. निश्चित धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये, एका धावेवरती समाधान मानलंय कारण की दोन फलंदाज आपले पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. इथनं मात्र काहीसा रक्षात्मक पवित्रा घ्यावा लागेल तो फलंदाज सचिन पाटील आणि त्याच्या साथीला विश्वास पाटीलला.
गोलंदाज चिनू पाटील आपल्या गोलंदाजी मार्क वर पुन्हा एकदा सज्ज होतोय. अतिशय चांगला रनवे, त्यानंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि त्यानंतर फॉलो थ्रू, सर्व गोष्टी काही सुरळीत पाहायला मिळतात. एका गोलंदाजामध्ये जे काय हवं ते पाहायला मिळतं. मात्र अतिरिक्त उचली, कारण की एक उंच खुरा गोलंदाज आहे, खांद्याचा शोल्डरचा जास्तीत जास्त वापर त्याच्या माध्यमातून होतोय आणि ते पाहत असताना मात्र अतिरिक्त उचली पाहायला मिळाली आणि पंचाने लगेचच दंडित घोषित केलंय. गोलंदाजाला एक अतिरिक्त धाव मिळते सांघिक अकाउंटमध्ये. धावसंख्या धावपळकावरती 6 धावा. राईट राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू, ह्यावेळेस मात्र चेंडू खेळायचा होता गली पॉइंटच्या डोक्यावर, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता इनफील्ड मध्ये, मात्र झेल इथे प्राप्त करू शकला नाही. चांगला अटेम्प्ट होता त्या ठिकाणी गली पॉइंटला, जो क्षेत्ररक्षक होता जे जालं विनलं होतं. कारण की ऑफसाईडला जवळजवळ जर आपण विचार केला तर 4 खेळाडूंचं जालं आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट गली पॉइंट, तर एकीकडे एक शॉर्ट थर्डमॅन, अशा प्रकारचे 4 खेळाडू ऑफसाईडला आपल्याला पाहायला मिळतात 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज राईट राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा, ह्यावेळेस मात्र गती भन्नाट पाहायला मिळाली आणि टेक ऑफ होणारा हा चेंडू. षटक कम्प्लीट झालंय आणि प्रत्येक षटकामध्ये आपण एकत्र नाही यायचं, वेळेचा भान राखायचा आहे. प्रत्येक सत्र आपल्याला किमान 25 च्या अगोदर झाला, मी म्हणेन 25 मिनिटाच्या अगोदर जर सत्र आपण समाप्त केला तर निश्चित जमेची बाब असेल ह्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातनं. आयोजक सातत्यानं चांगली मेहनत घेतात, ही स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा म्हणून सातत्यानं सफल व्हावी यासाठी मात्र अतिशय चांगली मेहनत. शिवा गोंदली असतील, त्यांच्या समेत राजेश महादे असतील, रुंजनगावचे प्रमोद पाटील असतील, यांची अतिशय चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या साथीला. या पूर्ण मी म्हणेन वार्ड क्रमांकाचे जे सर्व सहकारी आहेत त्यांच्या सहकार्यानं ही एक देखणी स्पर्धा, नेत्र दीपक स्पर्धा ह्या पिसारव्याच्या मैदानावरती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एका षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो विक्रांत पाटील. सिद्धी करवल्याचा करवले एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती आपण पाहिली आहे तो विक्रांत पाटील, एक वेगवान गोलंदाज म्हणून मागील 2-3 वर्ष ज्याने क्रिकेट विश्वामध्ये नाव लौकिक केलंय. निश्चित काळ नुकतीच जी स्पर्धा उरकली पेटालीच्या मैदानावरती, त्या ठिकाणी मात्र बेस्ट बॉलर त्या स्पर्धेमध्ये राहिला होता तोच हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो विक्रांत पाटील. वेग हा त्याचा परिचय आणि वेग हे त्याचं वैशिष्ट्य सातत्यानं आपण पाहिलंय. स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज पाहायला मिळेल, तो सचिन पाटील. सलामीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेत मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आज चेंडू ह्या ठिकाणी मात्र शॉटअप फुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग होता, चेंडूला टायमिंग करू शकत नव्हते आणि त्याचंच कारण की फलंदाजाला माघारी पारतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत्म सचिन गायकर. आता मात्र पूर्णता नजरा असतील ह्या जोडीवरती, कारण की टॉप ऑर्डर ढासळली गेली आहे. सचिन पाटील देखील बाद झालाय. विक्रांत हा वेगवान चेंडू, वन्नाट वेग, चेंडू जसा बॅट वरती आला तिथनं मात्र टॉपेज लागून चेंडू निघून जातोय, तो डीप मध्ये डीप थर्डमॅन पार करत असताना चौकार पाहायला मिळाला. तगडी जे वेग आपल्याला कधी कधी हितकारक ठरतो, तर वेग आपल्याला कधी कधी काही चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. कारण की भन्नाट वेग होता चेंडूमध्ये, अतिशय सुरेख चेंडू फेकी केली जाते. मात्र मी म्हणेन नशिबाची साथ देखील असावी लागते. ह्या ठिकाणी टॉपेज लागली आणि चेंडू निघून गेलाय, तो थर्डमॅन सीमापार चौकारला. धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळते ती 11 धावा धावपळकावरती. गोलंदाज तुर्बेंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू, हा हा काय चेंडू फेकी केला जातोय. सातत्यानं इम्प्रेस करत असताना विक्रांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. हे दोन अस्त्र आहेत मी म्हणेन सुजित पाटील या संघनायकाकडे, एकीकडे चिनू पाटील आणि त्याच्या साथीला विक्रांत पाटील. म्हणजे ह्या गोलंदाजीच्या निश्चित जर आपण विचार केला तर ह्या गोलंदाजीला भगदाड पाडावं लागेल इथनं ह्या फलंदाजांना. कारण की इथनं मात्र फलंदाजी दमदार दाखवावी लागेल, इथनं मात्र चांगले फटके दाखवावे लागतील, इथनं तंत्र दाखवावं लागेल ते फलंदाजी करत असताना विश्वास पाटील आणि सचिनला. दरम्यान हा चेंडू तंत्र दाखवलाय, या ठिकाणी मात्र अप्रतिम फटका, चेंडू जातो फाइनल सीमा पार चौकार.
निगड़ी से नेक्स्ट मैच कुणाल पाटील यांचा ब्रेकर्स एंड बलून्स इलेवन संघ आणि नारायण शेट ग्रुप किरवली चा हा संघ असेल प्रशांत पाटील यांचा संघ आणि पूर्ण ट्रॉफीज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहेत स्वर्गीय नारायण शेट ग्रुप श्री सुनील लडकुशेट पाटील यांच्याकडून ह्या ज्या सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय मंचाच्या समोर ज्या त्यांच्या माध्यमातून आले त्यांचा देखील मनापासून आभार गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला हा चेंडू ह्यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल पंचांच्या दिशेला वळतायत आणि इशारा देतायत की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे पंचांनी वाईट घोषित केलाय नेक्स्ट मॅच आपण हे सत्र समाप्त झालं की लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे गोलंदाज विक्रांत पाटील राईट आर्म राउंड द विकेट ना हा चेंडू पुन्हा एकदा टॅप करायचं होतं कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा होता मात्र वेग इतका आहे की जोपर्यंत बॅट येईल तोपर्यंत चेंडू निघून जातोय तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्वर्गीय नाथाबाई इलेवन संघ आहे माफ करा इथं कुणाल पाटील यांचा जो संघ आपण पाहतोय ज्या संघाचं नामकरण केलं आहे स्वर्गीय नाथाबाई इलेवन हा संघ आणि त्यांच्याशी फाईट करत असताना आपण पाहणार आहोत ते स्वर्गीय नारायण शेट ग्रुप हा संघ असेल प्रशांत पाटील यांचा संघ वन टू गो शेवटचा चेंडू दरम्यान सुपर ड्राइव अप ड्राइव चा हा कव्हर ड्राइव चा फटका दर्जेदार क्लास दाखवून दिलाय तो विश्वास पाटील ना चला दोनच षटक झाली आहेत तीन षटकानंतर आपण छोटीशी टीम मीटिंग करा सातत्यानं ऑन करायला लावू नका मित्रांनो आपलीच स्पर्धा आहे प्रत्येक दिवसामध्ये 10 मॅच कव्हर करायच्या आहेत हे लक्षात असू द्या अन्यथा चौथा दिवस लागेल कारण की ही स्पर्धा 29, 30, 31 जानेवारी अशा तीन दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायची आहे आज स्पर्धेचा आगाज झाला थोडासा विलंब जरूर झाला कारण की आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस होता सर्व गोष्टी सेटअप करताना थोडासा वेळ जातो मात्र उद्याच्या दिवसापासून ही स्पर्धा लवकरात लवकर चालू होईल गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा चिनू पाटील या ठिकाणी सज्ज झालाय पहिलं षटक ज्यांना हाताळलं होतं पॉवर सर्कलमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या 7 आणि 2 विकेट ज्यांना प्राप्त केल्या होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विक्रांत पाटील ना धावा खर्च केल्या त्या 13 मात्र गोलंदाजी सुरेख राहिली इम्प्रेस केलं होतं विक्रांत पाटील ना चिनू पाटील सज्ज झालाय विश्वास पाटील आणि सचिन गायकर स्ट्राइकिंग वरती सचिन दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र सुरेख चेंडू चेंडूला फक्त दिशा दाखवायची होती फलंदाजाला मात्र ते काम करता आलं नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता होती आहे मी म्हटलं दोन अस्त्र आहेत सुजित पाटील या संघनायकाकडे आणि त्या अस्त्रांचा वापर सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय या सुरुवातीच्या षटकांमध्ये चिनू पाटील ज्यांना क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं एक चांगली ओळख निर्माण केली आहे दरम्यान हा चेंडू या ठिकाणी फटका फासलाय मिडॉपच्या हातामध्ये चेंडू फलंदाज बाद बिग विकेट सचिन गायकर ह्यावेळेस मात्र त्याचा खेळ संपुष्टात आलाय प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रदीप पाटील आता मात्र पूर्णतः टॉप ऑर्डर ढासळलं गेलंय ते शिवा गोंदली यांचं दरम्यान हा चेंडू सरळ यष्ट्यांवरती फर्निचर अस्त व्यस्त होत आहे आणि त्रिफला चित्च्या स्वरूपामध्ये विश्वास पाटीलला देखील माघारी पारतावं लागतंय बॅट हिट विकेट बॅट लागली होती स्टंपला हिट विकेटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झालाय कारण की बॅकफुट वरती गेले होते ज्या प्रकारे वेग आहे असं वाटलं होतं की बॅकफुट वरती जाऊन या ठिकाणी मात्र फिरून फटका केला असं माणूस केलं होतं विश्वास पाटील ना मात्र त्यामध्ये त्याला यश आलं नाही आणि बाद व्हावं लागतंय
नवीन फलंदाज स्वतः संगणक शिवा गोंदली मैदानाच्या आतमध्ये सातव्या नंबर वरती शिवा गोंदली स्वतःला प्रमोट करत असताना त्याच्या साथीला प्रदीप पाटील आहेत सहाव्या क्रमांकाचे. म्हणजे निम्मा संघ आता पूर्णतः गारद झालाय शिवा गोंदली यांचा. हर्ष राजवीर इलेवन संघ आपण पाहतोय या संघाला मात्र बॅकफूट वरती ढकललं गेलंय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा टॉप चेंडू जातोय शॉर्ट फायनलच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट आणि हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते तिचिनू पाटीलच्या नावावरती. कामगिरी होते चिनू पाटील कडनं कारण की गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. सुजित पाटील यांचा जर संघ आपण पाहिला तर गोलंदाजी सुरेख त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्या गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते चिनू पाटील कडनं. सुरुवातीच्या षटकामध्ये दोन गडी त्यांनी बाद केले होते आणि ह्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक म्हणजे पाच फलंदाजांना आतापर्यंत बाद केलेत ते चिनू पाटील. काय कामगिरी झाली आहे निश्चित टाळ्या त्याच्यासाठी झाल्या. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली पहिली आपण पाहिली आहे ते चिनू पाटीलच्या नावी आहे. नवीन फलंदाजचा मैदानाच्या आतमध्ये नितीन भोईर पेंद्र टीमचा हा एक चांगला फलंदाज आहे मात्र त्याला देखील शांत केलं जात आहे. काय भन्नाट वेग आणि काय भेदकता गोलंदाजीमध्ये चिनू पाटीलची. निर्धाव षटक फेकण्याची मात्र सुवर्ण संधी असेल. चार चेंडू पाच चेंडू आतापर्यंत मात्र निर्धाव फेकलेत. पहिला चेंडू डॉट त्यानंतर सलग तीन सफलता आणि पाचवा चेंडू देखील डॉट. अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र टाल्या होत्यात. या अंतिम चेंडूवरती देखील डॉट चेंडू पाहायला मिळेल का चिनू पाटील. दरम्यान हा चेंडू देखील डॉट आणि या स्पर्धेतील पहिलं मात्र निर्धाव षटक चिनू पाटीलच्या नावी आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्ण जर गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं चिनू पाटीलच तर दोन षटक फेकली पाच विकेट आणि एक निर्धाव षटक धावा खर्च केल्या दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त सात धावा. ज्या स्पेलची आवश्यकता होती आणि जो भरवसा होता संगणकाला तो भरवसा पूर्णतः सिद्ध करून दाखवलाय पूर्णतः सार्थ ठरवून दाखवलाय तो चिनू पाटील. तीन षटक कंप्लीट झालेत. धावसंख्या धावपळकरती फक्त आणि फक्त 20 धावा. डीजे या स्पर्धेसाठी श्री भास्कर गजानन तरे तुरबेगावचे एक समाजसेवक त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 1100 रुपयाचं डोनेशन आलंय तर त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. भास्कर गजानन तरे तुरबेगाव यांच्याकडनं रोख रक्कम 1100 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांचं देखील हृदयाच्या अनंतपूर्वक मी त्यांचं या ठिकाणी मात्र आभार प्रकट करतो. तर नाव बॅक टू क्रिकेट गोलंदाज सज्ज झालाय चौथं षटक हाताळण्यासाठी संकेत पाडील. तीन षटक आणि 20 धावा फक्त धावपळकरती. पहिला चेंडू चेंडू फेकलाय. तर पहिल्या चेंडूवरती मात्र सुरेख चेंडू फेकी आपल्याला पाहायला मिळाली कारण की पडल्यानंतर चेंडू काहीसा डीप राहिला आणि फलंदाजाला मात्र बेट केलंय. नवीन फलंदाज नितीन भोईर आणि प्रदीप पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू फटका चांगला आहे ऑफ साईडला मात्र अपरकटचा हा फटका चेंडू हा म्हणता सीमापार चौकार. म्हणतात ना दो दिल एक जान तसंच आमचं काय. थँक्यू डीजे. तर एक चौकार आलाय बऱ्याच उशिरानं मात्र धावपळकावरती आगेकूच करत असताना ह्या वेळेस शिवा गोंदली यांचा संघ
गोलंदाजा संकेत पाडीलचा हा चेंडू प्रहार केलाय प्रदीप पाडील यांच्या बॅटमधून. एक क्लासिक फटका, ज्या प्रकारचा बॉडी बॅलन्स होता आणि ज्या प्रकारे चेंडूवरती गेले होते आणि तदनंतरचा फुटवर्क आणि ज्या प्रकारे स्ट्रोक कन्वर्ट केला होता, लाजवाब फटका. निश्चित आपण पाहू शकता आमच्या स्क्रीन वरती आमची फॉर्च्युन इव्हेंटची टीम पुन्हा एकदा रिप्ले मध्ये दाखवून देतोय की कशा प्रकारचं तंत्र या ठिकाणी पाहायला मिळालं ते प्रदीप पाडीलच्या बॅटमधनं. अतिशय चांगली टेक्निक या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा आपला फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे. खूप उशिराने का होईना मात्र बॅटचा फेस ओपन केलाय, कारण की बऱ्याच उशिराने प्रदीप पाडील स्ट्रायकरवरती आलेत आणि पहिला चेंडू जरूर बीट झाले होते, कारण की तो चेंडू राहिला होता थोडासा डीप. मात्र त्यानंतर दोन चेंडूमध्ये 10 धावा एकवटल्यात. संघाला आवश्यकता आहे धावसंख्येची आणि इथे मात्र 30 धावा धावपळकावरती नोंदवत असताना, प्रथम फलंदाजी करत असताना हर्ष राजवीर इलेव्हन संघ. गोलंदाज संकेत पाडील याच्यावरती मात्र दडपण निर्माण केलं जात आहे ते प्रदीप पाडीलकडनं. इथे मात्र थोडंसं चिंतेचं सावट असेल गोलंदाजच्या चेहऱ्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय, मात्र ह्यावेळेस फटका फसलाय, मात्र चेंडू लँड झालाय तो गोलंदाजच्या डोक्यावरून. त्याच्या मागे चेंडू लँड झाला होता. ह्या ठिकाणी धावा एकवटल्या जातील जर आपण विचार केला तर, इथे फक्त एक धावा एकवटली जाते. फक्त एंड चेंज करतायत, कारण की फटक्याचा विचार केला तर ज्या प्रकारे माणूस बालगलो होता तशा प्रकारे चेंडू बॅटचा संपर्क झाला नव्हता. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत, सीमारेषेच्या लगत आहेत आणि तिथनं चेंडूपर्यंत येणं ह्यासाठी थोडासा अवधी लागला आणि तोपर्यंत चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण केली जाते. 31 धावा धावपळकावरती. आतापर्यंत फलंदाजांचा विचार केला तर 6 फलंदाज बाद झालेत आणि तब्बल 8व्या क्रमांकाचा नितीन भोईर आणि 6व्या क्रमांकाचा प्रदीप पाडील या मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला सावरण्याचं काम करतायत. 31 धावा, 14 षटक प्रगतीपथावर संकेत पाडील. तुर्बे एंड करणं गोलंदाजी करतोय. तिसरा गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय तो नवदुर्गा माता इलेव्हन ह्या टीमचा. राईट आर्म राऊंड द विकेट. दरम्यान हा चेंडू ऑनसेटला ऑन ड्राईव्हचा चांगला फटका आहे, मात्र त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता विक्रांत. चेंडूला उचलून फेकी करेल, तोपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव. दोन चांगले फटके, त्यानंतर मात्र सिंगलला देखील प्राधान्य दिलं. चांगलं क्रिकेट, मात्र ह्या खेळपट्टीवरती खूप धावा बनल्या गेल्या आहेत. मागील मॅचचा जर विचार केला तर 95 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट सेट केलं होतं ते एबी पाटील ग्रुपनं, मात्र त्या धावसंख्येचा धनुकाई पाठलाग होईल की काय असं वाटत होतं, अशी खेळी साकारली होती विशाल म्हात्रेनं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती. म्हणजे इथे धावा बनतायत त्यासाठी मात्र चांगली फलंदाजी दाखवणं गरजेचं आहे. इथे मात्र सुरेख चेंडू होता, षटक कम्प्लीट झालंय, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 32 धावा. चला टीम मीटिंग नका, कारण की हा 14 षटक झाला. 3 षटकानंतर आपण छोटीशी टीम मीटिंग जरूर करू शकता. पाण्याची ज्यावेळेस मांग केली जाते त्यावेळेस सातत्यानं आपल्याला ऑन करावं लागतंय, कारण की आता जर आपण अवधी पाहिलं तर जवळजवळ 40 मिनिटं झाली की काय. सातत्यानं ऑन केलं जाईल, 40 नाही झाले पण 25 झाली आहेत. गोलंदाजीमध्ये विजय पाडील, पिसारव्याचा एक उभरता सितारा विजय पाटील, एक उंच खुराचा गोलंदाज, प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे. मात्र ती प्रतिभा आज देखील ह्या मैदानावरती दाखवावी लागेल विजय पाटीलला. स्वतःच होमग्राऊंडवर आहे आणि होमग्राऊंडवरती कशी कामगिरी असेल विजय पाटीलची याकडे मात्र नजरा असतील त्या पिसारवेवासियांच्या आणि ह्या संघाच्या सहकार्यांच्या. क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन केलं जाते, कारण की डाव्याचा फलंदाज स्ट्रायकरवरती असेल तो नितीन भोईर. डाव्या आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अंतिम षटक, गोलंदाजा सज्ज होईल विजय पाडील, तर समोर जातोय तो नितीन भोईर. 32 धावा धापळकावरती, 8 सरासरीनं आतापर्यंत धावा जमवल्या. तिथे मात्र आक्रमकता सिद्ध करावी लागेल, इतनं मोठे फटके येणं गरजेचं असेल ते हर्ष राजवीर इलेव्हन ह्या टीमसाठी, कारण की थोडा का होईना बॅकफूटवरती आहे ह्या खेळपट्टीवरती. आतापर्यंत फलंदाजाने योगदान राहिलंय, मात्र जसं दुपारचं सत्र आलंय जसं वातावरणामध्ये गर्मी आपल्याला पाहायला मिळाली तसं मात्र गोलंदाज इथे हवी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान हा चेंडू इथे प्रहार केला तर स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावून गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल. इथे मात्र विचार केला तर चेंडू हातातनं निसटला होता,
आणि त्यानंतर मात्र प्रयत्न केला होता विजयनं रनआउट करण्याचा, मात्र पंचांचं अचूक लक्ष आहे. जे पंच आपण पाहतो प्रोफेशनल पंच म्हणून सातत्यानं मागील काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते सुनील पाडील आणि रवी पाडील, रोंजनगावचे आणि मुरबीगावचे, ही पंचांची अतिशय चांगली जोडी, हसतमुख चेहरा आणि चांगली पंचांची कामगिरी, हे काम त्यांचं सातत्यानं आपण पाहतोय. दरम्यान विजय हा चेंडू ह्यावेळेस मात्र चेंडू खेळून काढला जातोय तो वाईडिश लॉंगनला. सुरेख क्षेत्ररक्षण राजच्या माध्यमात चांगलं क्षेत्ररक्षण, इथे धावचीतची संधी आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये मात्र प्रदीप पाटीलला माघारी यावं लागेल. एक सांघिक यश मिळत असताना ते नवदुर्गा माता इलेव्हन टीमला. थँक्यू. फलंदाज जयदास मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयदास मडवीसाठी हे मैदान खूप लक्की आहे. या मैदानावरती कित्येकदा चांगला खेळ जयदास मडवीचा आपण पाहिलाय. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र शॉटम पूल केलाय. चेंडू जातोय तो लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. नेक्स्ट मॅच असणार आहे कुणाल पाटील आणि प्रशांत पाटील या दोन संघनायकांच्या समवेत सामना असेल. दोन संघनायक आमने सामने असतील. स्वर्गीय नाथाबाई इलेव्हन आणि स्वर्गीय नारायण शेट ग्रुप. तर इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. दोन्ही संघनायक आपण सज्ज व्हा, आपला संघ देखील रेडी करायचा आहे. तर आतापर्यंत ह्या षटकातील जवळजवळ चार चेंडू समाप्त झाले. दोन चेंडूंचा खेळ पर्याप्त असेल या सामन्याच्या पूर्वार्धामधील. चला आपण सातत्यानं उशीर करतायत. गोलंदाज राईट मोर द विकेट न गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू होता, यॉर्क लेनचा हा चेंडू होता, मात्र सुंदररित्या चेंडूला खेळून काढलाय. मिळतील त्या दोन धावा पूर्ण होत आहेत. दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल. इथनं मात्र शेवटचा चेंडू. एकीकडे आवेश नेरुलकर देखील सज्ज आहेत. चौथा सामना त्यांचा असेल त्यांच्या अगेन्स्ट राजेश महादे. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चुकी होणार नाहीये. वेल कॅच आणि वेल फिनिश म्हणावं लागेल ते सुजित पाटील या संघासाठी. सुजित पाटील यांचा संघ आपण पाहतोय नवदुर्गा माता इलेव्हन संघ. या संघासाठी फिनिश मात्र चांगलंच झालंय. शेवटच्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावा नोंदवल्या त्या हर्ष राजवीर इलेव्हन या टीमनं. 41 आणि 42 धावसंख्येचं मापक असं आव्हान असेल ते यावेळी नवदुर्गा माता इलेव्हन टीम समोर. तर लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं वळूया. नाणेफेकी केली जाईल मी प्रशांत पाटील आणि विनंती करेन तो कुणाल पाटीलला की आपण यायचं आहे. नाणेफेकी होईल तर सन्माननीय भास्करजी तरे यांच्याकडनं रोख रक्कम 1100 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. तर त्यांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतपूर्वक मी त्यांचं खूप खूप आभार प्रकट करतो आणि त्यांचं प्रथमतः इथे स्वागत देखील केलं जाईल. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना की त्यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. गुरव बंधू यांची तुतारी आपल्या काणी पडेल. तर आगरी खानावल देखील सज्ज झाली आहे. तर दोन संघनायक या आपण. तर भास्कर तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण नाणेफेकी करायचे आहे. त्या ठिकाणी दोन संघनायक आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला स्वर्गीय नारायण शेट पाटील ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो किरवलीचा, तर एका बाजूला कुणाल पाटील. या कुणाल पाटील यायचं आहे आपण. कुणाल या आपण. तर भास्कर गजानन तरे साहेबांच्या माध्यमातून प्रतियोगितेसाठी खूप मोलाचं योगदान आणि त्यांच्या शुभाशय आपण नाणेफेकी संपन्न करतोय. क्रिकेट हा स्केल असतो स्फूर्तीचा, जरी वेगळ्या असल्या वाटा, म्हणून या बलाढ्य संघामध्ये आपण करूया छापा निकाटा. कुणाल लवकरात लवकर आपण टॉस साठी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे.
कुणाला नसेल तर दुसरा आपला व्हाइस कॅप्टन या चालेल, मात्र नाणेफेकी आपण करून घ्यायची आहे. मध्यंतराला आपण नाणेफेकी करूया जेणेकरून आपल्याला ओपिनियन. तोपर्यंत आपण सत्कार समारंभ सोहळा संपन्न करूया. व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे, सन्माननीय भास्करजी तरे, भास्कर गाजानन तरे, तुर्भे गावचे चांगले समाजसेवक, त्यांचा या ठिकाणी मात्र सत्कार होईल. तर मी विनंती करतो आमच्या, मी संदीप पाटील यांना विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे सन्माननीय भास्करजी तरे यांचा, आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाळ या स्पर्धेची आठवण भेट म्हणून स्पर्धेचा सन्मान चिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं यथोचित स्वागत करायचं आहे. कुणाल टॉस के लिए आना है आपको. आपण पाहतोय व्यासपीठावरती गुरु बंधू यांचा तुतारी वाद्य देखील सज्ज आहे. तुतारीच्या वाद्यामध्ये आपण व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचं स्वागत पाहतोय. चले मैच आरंभ करना, थैंक यू सो मच साई. चलते दोस्तों फिर से एक बार क्रिकेट के सदाबहार महफिल में. कमाल की गेंदबाजी अभिक महादे यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सर्च. 22 रन का टार्गेट इस बार अचीवमेंट करने के लिए उतरी है चीनू पाटील. तर कुणाल पाटील आलेत नाताबाई इलेवन टीमचे संघनायक. मी भास्करजी तरे यांना विनंती करतो की नाणेफेकी करायचे. एका बाजूला प्रशांत पाटील, एका बाजूला कुणाल पाटील, दोन संघनायक आमने सामने. स्वर्गीय नारायण शेट पाटील ग्रुप आणि एका बाजूला नाताबाई इलेवन संघ नाणेफेकी होतीये भास्करजी तरे यांच्या शुभाचे. टेलिस कॉल आणि नाणेफेकी जिंकले ते कुणाल पाटील ना खूप खूप अभिनंदन. कुणाल पाटील प्रथमता सामना सुरू होतो, फक्त एकच प्रश्न, आपला निर्णय काय असेल आणि कसं वाटतं आयोजन आणि काय रणनीती असेल? रणनीती आमची फिल्डिंग घ्यायची आहे आणि रणनीती म्हणजे 50-55 दरम्यान रोखायचा आहे, प्रयत्न करू. आणि एकंदरीत आयोजन का कसं काय वाटतंय? आयोजन चांगलं आहे, त्याच्याबद्दल बोलायला काही शब्दच नाही. ठीक, खूप शुभेच्छा. आणि वलूया पुन्हा एकदा आपण प्रशांतच्याकडे. निश्चित आयोजनासाठी त्यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य आहे. एकंदरीत टॉस गमावलाय, फलंदाजी करायची आहे. किती धावसंख्येचं टार्गेट? 70-80 धावांचं टार्गेट करू. नक्कीच खूप शुभेच्छा. सामना चालू आहे आता, मात्र जास्त प्रश्न नसतील तर ओवर टू साईराजे. थैंक यू. इस बार गेम थर्ड मैन सी मारेगा के बाहर, दस्तक पे मस्तक मिले चरण. चरण के साथ टीम का टोटल स्कोर बुक के ऊपर है. चरण टीम का टारगेट के बाद कहेंगे. 42 रन की जरूरत है. कमाल की गेंदबाजी दिखाई थी किस निश्चित तौर पर चीनू पाटील ने क्या कमाल की गेंदबाजी. मेडन ओवर भी फेंका, 5 विकेट भी ली. इस बार कमाल की गेंदबाजी करनी होगी रुपेश को. इस बार एक गेंद लॉप करने की कोशिश, टैप क्रिकेट मैदान के अंदर. इस बार थोड़ी सी गफलत, एक रन से लिमिट ऑन की तरफ. शिवाजी गोंदली बहुत सारा योगदान इस आईपीएल में उनका रखा है, बिल्कुल उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. टीम का टोटल 5 रन. चला रोहिदास पाटील आपण त्या पडद्याच्या समोरून बाजूला आहे पहा. प्रथमेश सर्वांना आम्ही विनंती करतोय. प्रज्योत देखील आहेत, चला आपण उठायचं त्या ठिकाणी. प्रथम आकाश चला आपण. गेंदबाज तैयार, अगली गेंद चीनू के लिए कारपेट के सहारे. गेंद सिली मिड ऑन में ट्रैवल होते हुआ डॉट गेंद की समाप्ति. कमाल की गेंदबाजी, कमबैक देने का यहाँ पे विक्रम कर रहे गेंदबाज. बिल्कुल रुपेश सालुंगे, रोशन सालुंगे के छोटे भाई है. कमाल का क्रिकेट, हर एक मैदान में इंप्रेस करने वाली गेंदबाजी करने के लिए माहिर गेंदबाज रुपेश. की अगली गेंद चीनू के लिए लॉफ करने की कोशिश, गेंद के नीचे फील्डर सचिन थे, कैच के नीचे चीनू पाटील क्या यहाँ पे खात्मा होता हुआ. धन्यवाद. कमाल की गेंदबाजी, सिर्फ खड़े होकर पानी देखने से आप नदी पार नहीं कर सकते. यदि आपको नदी पार करने तो संघर्ष इस बार जारी रखना होगा. कमाल की गेंदबाजी दिखाते हुए रुपेश, 5 गेंदों में 1 विकेट भी लिया. जो विकेट था बहुत ही महत्वपूर्ण. चीनू पाटील बैट
बैक टू द डगआउट हमने देखा टीम का टोटल 5 रन 5 गेंदों के ऊपर चौका लगने के बाद भी कमबैक दिखाने की क्षमता। इस बार स्ट्राइक एंड के ऊपर खुद कप्तान सुजीत पाटिल ऑन स्ट्राइक के ऊपर। टीम का टोटल है सिर्फ 5 रन। दो फील्डर हम देखते हुए काउ कॉर्नर के क्षेत्र में एक वाइडिश लॉन्ग ऑन में बाबू को हम देख रहे हैं। इस बार ग्लांस किया कमाल का शॉट शॉर्ट टर्मैन में एक ही रन का इजाफा 1 रन के साथ टीम का टोटल बना इस बार 6 रन ओवर की होती हुई समाप्ति। थैंक यू। तर रमेश माथरे फिसार विजय यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती चला आगरी खानावल देखील त्या ठिकाणी सज्ज आहे उत्कृष्ट डालमुंडीचं भोजन आपण त्या ठिकाणी आस्वाद घ्या प्रेक्षक वर्गाला इथे तर जबरदस्त परवानी। गोरखनाथ माथरे यांना देखील आपण विनंती करूया आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बना 6 रन और वे 4 ओवर हाथ में और जीत के बात करेंगे तो 36 रन चाहिए। फॉर्च्यून इवेंट के साथ कृष्णा मात्रे हमारे साथ जुड़ चुके हैं। कमाल की HD पर्सनालिटी भी अच्छी है और कमाल की कामगिरी इस बार लाइव कंपटीशन का जमाना है दोस्तों। कमाल की गेंदबाजी दिखाई क्या इंप्रेस किया रूपेश सालुंकी ने जिस प्रकार की गेंदबाजी चीनू ने दिखाई उसी के तौर पर नक्श के कदम के ऊपर पैर रखा गेंदबाज की बात करेंगे तो बिल्कुल रूपेश सालुंकी ने आप गेंदे हाथ में 24 जीत की बात करेंगे तो 36 का टारगेट यहाँ पे चुनने के लिए उतरी हुई है टीम। हम देखते हुए स्ट्राइक एंड के ऊपर सुजीत पाटिल कैप्टन ऑफ द टीम जय दुर्गा माता 11 इस बार बल्लेबाजी 36 रन चाहिए गेंदे हाथ में है 24। इस बार जब ताकत काम नहीं करती तो या ताकत काम नहीं करने के बाद जब काम करती है तो नजाकत के साथ गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। धन्यवाद। 4 रन के साथ टीम का टोटल बना स्कोर बुक के ऊपर 2 अंक में आता हुआ डिजिटल अंक में आता हुआ 10 रन। अब 32 रन चाहिए गेंदबाजी करने के लिए तैयार। फिर से एक बार प्रणय पाटिल शिवाजी गोंदली कुछ कान मंत्र देते हुए मैदान के अंदर कमाल का मुकाबला या फिर जा रहे पैसा वसूल मुकाबला। IPL धमाका 2021 का एक शानदार पर्व। सुजीत ने क्या जबरदस्त ग्लांस किया गेंद को उड़ाया वीरेंद्र सेवा की जैसे अदम में इस बार स्ट्रोक को कन्वर्ट किया था। गेंदबाज तैयार प्रणय पाटिल की अगली गेंद फुल टॉस गेंद थी बीमार गेंद इस बार गेंद वाइडिश लॉन्ग ऑन की रीजन में और इस बार फंबल बने 2 रन जरूर मिलेंगे। 2 रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ बिल्कुल 12 रन। अब 30 रन चाहिए जीतने के लिए गेंदे हाथ में रहेंगे तो 22। कमाल का मुकाबला पैसा पहला जो मुकाबला हुआ क्या कमाल की पारी खेली थी विशाल मात्रे ने और कैलाश पोरजी की टीम या भी ऊंची उड़ान भरी। गेंदबाज तैयार खेलने के लिए तैयार फिर से बार गेंदबाज प्रणय की अगली गेंद सुजीत के लिए इस बार ऑन द कार्पेट के सारे शॉट मिड ऑफ में शिवाजी गोंदली के हाथ में गेंद तब तक 1 ही रन का इजाफा। कमाल की फील्डिंग शिवाजी गोंदली द्वारा 1 रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 13 रन लॉस ऑफ 1 विकेट। अब सामना करेंगे बल्लेबाज की बात करेंगे तो राजेश भुईर ऑन स्ट्राइक एंड के ऊपर तुर्बे गांव के एक प्रभावशाली खिलाड़ी है खेलने के लिए तैयार। इस बार लॉब किया ऑन साइड में सचिन आएंगे उठाएंगे फेंकेंगे तब तक यहाँ पे बनेगा 1 रन। 1 रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 14 रन। रमेश दादा मात्रे या ठिकाणी येतात मोस्ट वेलकम सरस स्वागत आहे पिसारी गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व। इस बार गेंद लॉब करने की कोशिश इस बार गली के रीजन में डायरेक्ट हिट करने का मौका और बिल्कुल साइल थे वहां पे 2 रन बने 2 रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 16 रन। गेंदे हो चुकी इस ओवर की बात करेंगे तो 5 गेंदे अंतिम गेंद इस ओवर की बात करेंगे तो 25 मिनट आपके पास है सेकंड सत्र समाप्त करने के लिए। 25 मिनट के अंदर आपको बिल्कुल 5 ओवर समाप्त करने हैं। गेंदबाज तैयार करने के लिए
बात करेंगे तो सुजीत पाटिल ऑन स्ट्राइक एन के ऊपर 42 का एक टारगेट है, फुल टॉस गेंद है, 24 कैरेट सोने के तौर पर कोई भी बल्लेबाज इस मैदान के अंदर छक्का मार सकता है। गेंदबाज तैयार ईश्वर की अंतिम गेंद, लॉप किया गेंद ऑन साइड में काउ कॉर्नर के क्षेत्र में है, एक रन आसानी से मुकम्मल, दूसरी रन की कोशिश नहीं है। एक रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 17 रन, दो ओवर की समाप्ति के बाद लॉस ऑफ वन विकेट। मजा घायला पर्यटक सारी पनवेल ग्रामीण मंडल चिटनीस त्याच्या वसारे पिता, पनवेल ग्रामीण मंडल चिटनीस त्याच्या वसारे पिता, पूरा करी तो आपला वादा यो नवनाथ पाटील दादा। हेलो, चलो जल्दबाजी करे पंच, अंपायर आपको उन्हें वार्न करना है, तीसरे ओवर के बाद जब पानी जब मैदान के अंदर आएगा तब आप टीम मीटिंग जरूर ले सकते हैं। तो 18 गेंदे हाथ में, जीत की बात करेंगे तो 25 रन, 18 गेंदे 25 रन, फिर से एक बार गेंदबाज आएंगे शायद रुपेश सालू के, 18 गेंदे और 25 रन, स्ट्राइक के ऊपर जाएंगे बल्लेबाज सुजीत पाटिल कप्तान है, अच्छी भूमिका कप्तान की इस मैदान के अंदर। देखिए जबरदस्त आयोजन कर रहे पूरी 14 गांव का आईपीएल प्रभाग क्रमांक एक का हम यहाँ पे आईपीएल देखते हुए। चले 18 गेंदे हाथ में, 25 रन चाहिए, अब लॉकडाउन खुल चुका है, फील्डिंग का डीप एक्स्ट्रा कवर, वाइड इज लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर के बारे में और बिल्कुल यहाँ पे वाइड इज लॉन्ग ऑन में गेंदबाज तैयार। रुपेश की पहली गेंद, लॉप करने की कोशिश, जबरदस्त स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, गेंद थर्ड मैन सीमा रेखा की तरफ जा पहुंची है, तब तक मिलेंगे दो रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 17 गेंदे 23 रन की दूरी। कमाल के बल्लेबाज है, डिफेंस क्रिकेट किसे कहते हैं, एक जबरदस्त प्रभावशाली स्ट्रोक हमने देखा, बिल्कुल इंप्रेस किया सुजीत ने, क्लासिकल टाइमिंग, सिर्फ दिशा दी और दिशा के साथ गेंद थर्ड मैन सीमा रेखा की तरफ भेजा, दो रन मिले, दो रन के साथ टीम का टोटल बना स्कोर बुक के ऊपर बात करेंगे तो 19 रन। अब 23 रन चाहिए, हाथ में गेंदे बची है बिल्कुल 17 गेंदे 23, कमाल का मुकाबला, लॉब किया, जबरदस्त गेंद डिप एक्स्ट्रा कवर, प्रणय आएंगे गेंद के नीचे, अच्छी फील्डिंग और दो रन, क्या कमाल की रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में, राजेश और बिल्कुल सुजीत की जबरदस्त प्रभावशाली खेली आप हम देखते हुए, टीम का टोटल बना स्कोर बुक के ऊपर 21 रन। अच्छी बल्लेबाजी, बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश जारी है मैदान के अंदर। शॉर्ट एंड पुल, इस बार ग्लांस किया, टाइमिंग के साथ मोड़ दिया, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, दस्तक पे मस्तक, मिले 4 रन। धन्यवाद, कमाल का स्ट्रोक हमने देखा, जब ताकत काम नहीं करती तो काम करती नजाकत, नजाकत भरा हुआ स्ट्रोक हमने देखा थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, 4 रन, टीम का टोटल बना अब 25, 15 गेंदे हाथ में है और 17 रन चाहिए जीतने के लिए। चले जबरदस्त कप्तान की भूमिका किस प्रकार की होती है, अक्लमंद क्रिकेट इसे कहते, बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर, 15 गेंदे हाथ में, जीत के बात करेंगे तो 17 रन, कमाल की बल्लेबाजी, जब टाइमिंग के साथ मोड़ दिया था इस स्ट्रोक को, बिल्कुल गेंदबाज तैयार। फिर से एक बार रुपेश, ग्लांस किया, टेक्निक स्ट्रोक पर यहाँ पे कन्वर्ट किया, डिप एक्स्ट्रा कवर के जोन में गेंद में जा पहुंची, तब तक मिलेगा सिंगल, सिंगल के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 26 रन। कमाल की टाइमिंग के साथ इस बार क्रिकेट खेल रहे सुजीत, बूंद बूंद से इस बार दिल्ली तक पहुंचने की कोशिश कर रहे हैं, अच्छा क्रिकेट मैदान के अंदर रहा, बार बार फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं। गेंदबाज तैयार, लॉब किया, गेंद लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से, फील्डर आएंगे विश्वास, उठाएंगे फेंकेंगे, तब तक मिलेगा सिर्फ एक ही रन, एक रन के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 27 रन। अब टोटल की बात करेंगे, इस ओवर की अंतिम गेंद बाकी, 13 गेंदे और बिल्कुल
15 रन, 13 गेंदे 15 रन। ईश्वर की अंतिम गेंद बाकी, स्ट्राइक के ऊपर सुजीत ग्लांस किया और इसी के साथ चिड़िया चुप गई खेत में, बल्लेबाज के पार का होता हुआ खात्मा। धन्यवाद। चले चल बाजी करें। ये देखिए स्क्रीन के ऊपर क्या जब शॉट सिलेक्शन किया था, और बिल्कुल दाद देना चाहूंगा इस बार शिवा की जो रणनीति बनाई थी, चिड़िया चुप गई थी खेत में। और स्क्रीन के ऊपर देखिए 12 गेंदे और 15 का टारगेट, कृष्णा मात्रे फॉर्चून इवेंट के एक जबरदस्त प्रभावशाली कैमरामैन, और बिल्कुल अच्छी प्रगति कर रहे हैं, उनके के लिए बिल्कुल ढेर सारी शुभकामनाएं। कृष्णा मात्रे कमेंट्री भी बहुत अच्छी करते हैं, तो जब हम लंच के लिए दौड़ेंगे तब हम उनके पास जाएंगे जरूर। चले 12 गेंदे 15 रन चाहिए जीतने के लिए, सामना करेंगे फिर से एक बार बल्लेबाज राजेश। इस बार स्ट्राइक एंड के ऊपर, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर हम देखेंगे बल्लेबाज राहुल पोरजी। इस बार नॉन स्ट्राइक एंड के ऊपर गेंदबाज अर्शन मरवी, लंबे गेंद के खिलाड़ी है। इस बार लॉब करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना, खतरा बनेगा, लेकिन इस बार पाइथ का इशारा अंपायर रवि दादा पाटिल, मैम फ्रॉम रोहिंजन, कमाल की अंपायर की भूमिका में हमारे सुनील दादा पाटिल मुरवी से बिलोंग करते हैं, बहुत ही एचडी अंपायर की भूमिका निभाते हैं, न्यायमूर्ति का काम करते हैं, अच्छी भूमिका उनके माध्यम से हर एक के मैदान के अंदर उनकी भूमिका जबरदस्त रहती है। टीम का टोटल आगे पहुंचा, अब गेंदे हाथ में रहेगी 11, 14 रन चाहिए फिर से एक बार खेलने के तैयार बल्लेबाज राहुल पोरजी। बहुत ही अच्छी पर्सनालिटी है, जिम में ज्यादा से ज्यादा योगदान देते हैं। गेंदबाज तैयार, लॉब किया हल्के तो से ग्लांस किया, गेंद लॉन्ग आर्म की तरफ फील्डर आएंगे, तब तक सिंगल, सिंगल के साथ टीम का टोटल आगे पहुंचता हुआ 29 रन। 10 गेंदे हाथ में 13 रन चाहिए, गेंदबाज तैयार खेलने के लिए फिर से एक बार अच्छी गेंदबाजी। हर्षिल की हाइट फैक्टर देखिए कितनी अच्छी है, उस हाइट फैक्टर का ज्यादा से ज्यादा कंधों का इस्तेमाल करना चाहिए इस बार गेंदबाज ने। टीम का टोटल बना इस बार 10 गेंदे हाथ में, गेंदबाज तैयार हर्षिल, लॉब किया, उड़ाया गेंद, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर सचिन आएंगे, बल्लेबाज राजेश का यहाँ पे होता हुआ खात्मा। सारे आयोजक खुद संघाचा शिवा गोंदी कॅप्टन नंबर एक वार्ड क्रमांक एक आयपीएल परवीती सारे आयोजक खुद संघाचा शिवा गोंदी कॅप्टन नंबर एक। चले 9 गेंदे हाथ में 13 रन चाहिए, कमाल का मुकाबला चलता और राजेश ने स्ट्रोक बहुत ही अच्छा कन्वर्ट किया था लेकिन मिस टाइमिंग बने। चले मनोज नेरुलकर भी आप ये आप पहुंचे, आइए मनोज स्वागत है आपका मंच के ऊपर, शर्माते बहुत है। चले टीम का टोटल अब 9 गेंदे हाथ में 13 रन चाहिए, खेलने के लिए तैयार राहुल पोरजी, अच्छी गेंदबाजी अर्षद पड़े की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है क्योंकि कमाल की गेंदबाजी, हाइट फैक्टर ज्यादा होने के कारण बढ़िया गेंदबाजी। इस बार ग्लांस करने की कोशिश, गेंद कहीं बल्ला कहीं गेंद सीधा विकेट कीपर के दास्तानों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। अब 8 में गेंदे 8 और 13 रन, 8 गेंदे 13 रन,
जबरदस्त मुकाबला देखिए हर्षल ने क्या कमाल की गेंदबाजी फेंकी। निश्चित तौर पर रूपेश सालुंगे ने पहली गेंद भी अच्छी फेंकी थी गेंदबाज तैयार। ईश्वर की अगली गेंद लॉब किया गेंद हवा में मिस टाइमिंग बने सचिन गेंद के नीचे कैच बनने का मौका एक और विकेट मैदान से बाहर निरज। धन्यवाद धन्यवाद। अब टारगेट की बात करेंगे गेंदे हाथ में रहेंगे 8 गेंदे 7 गेंदे और 13 का समीकरण मैदान के अंदर कमाल का मुकाबला। ये देखिए छोटे से टारगेट में भी इस बार मैच आप जीत सकते हैं यदि आपके पास प्रभावशाली गेंदबाजी हो। क्या कमाल की गेंदबाजी पूरे गेंदबाज ने इस बार अच्छा प्रदर्शन दिखाया। 7 गेंदे हाथ में और जीत की बात करेंगे तो 13-7-13 का समीकरण इस बार। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज हमने देखते हुए विजय पाटिल लॉब करने की कोशिश गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना और कमाल की गेंदबाजी हर्षल मडवी द्वारा। क्या कमाल की गेंद 2 रन खर्च किए और 1 विकेट क्या कमाल की गेंदबाजी हर्षल मडवी द्वारा। धन्यवाद। देखिए कमाल का क्रिकेट मैदान के अंदर साई पटेल। देखिए 12 गेंदों में 25 रन की जरूरत थी लेकिन इस हालत में अब बची गेंदे 6 और 13 का समीकरण सही। निश्चित सही राजेश जर आप विचार के पहले सामने मध्य नौक हो मात्र हाठिका 42 धावा जवल जवल डिफेंड होतील की काय असं चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय। सुरेख गोलंदाजी दोन्ही जर संघांचा विचार केला तर गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र पाहायला मिळतंय आणि गोलंदाजींच्या बालावरती हा सामना मात्र आयन मोमेंटला येऊन ठेपलाय। निश्चित तौर पर हर एक गेंदबाज ने इम्प्रेस किया इस मैदान के अंदर। 6 गेंदे हाथ में 13 रन चाहिए जीतने के लिए। सामना करेंगे इस बार बल्लेबाज अजय राजे को हम देखेंगे संगम राजे के भाई। ये बिल्कुल अच्छा क्रिकेट इस मैदान के अंदर बरकरार रखना होगा। गेंदबाजी में होता हुआ बदलाव साहिल गायकर हर्षल मडवी गुंदलीवाड़ा का एक हुनर खिलाड़ी। क्या कमाल की गेंदबाजी हमने देखी हर्षल मडवी ने इम्प्रेस किया गेंदबाजी करते हुए। गेंदबाज तैयार है अब 6 गेंदे 13 देखिए शिवाजी गोंदली फील्ड का मुआयना करते हुए गेंदबाज तैयार। 6 गेंदे 13 रन गेंदबाज साहिल गायकर अजय राजेश के ऊपर लॉब करने की कोशिश कमाल की गेंद रफ्तार भरी गेंद थी विकेट कीपर के हाथ में छलांग देती हुई गेंद डॉट गेंद कमाल की गेंदबाजी। 5 गेंदे अब हाथ में है और 13 रन चाहिए। अजय में दम कम है जोश है होश है जज्बा है जुनून लेकिन जुनून को इस बार बरकरार रखना होगा। 5 गेंदे 13 रन फुल टॉस गेंद थी इस बार गेंद को ग्लांस के तौर पर दो मोड़ दिया गेंद एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर छोटी सी गलती छोटी सी दरार उनमें से नंबर निकले 4। धन्यवाद। 4 गेंदे और बिल्कुल 9 रन चलिए अब 4 गेंदे हाथ में 9 रन चाहिए खेलने के लिए तैयार। अजय राजा ऑन स्ट्राइक के ऊपर गेंदबाज साहिल गायकर लॉब करने की कोशिश ये देखिए व्हाइट यॉर्कर डालने की कोशिश कमाल की गेंदबाजी। इस बार बात करेंगे जब स्कोर लेवल होता है तो बॉल आउट के ऊपर हम लक्ष्य केंद्रित करेंगे। अब 3 गेंदे हाथ में टीम का टोटल इस बार 9 रन चाहिए 3 गेंदे 9 रन लॉब करने की कोशिश गेंद इस बार काउ कॉर्नर के क्षेत्र में सचिन आएंगे उठाएंगे फेंकेंगे खतरा बनेगा इस बार हिट नहीं हो पा रही है लेकिन इस बार बल्लेबाज अजय को
आउट होना पड़ेगा। धन्यवाद, जय शिवराय। सात रन की दूरी, दो गेंदे हाथ में, कमाल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। ये देखिए ढेर सारे प्रेक्षक का आईपीएल का लुप्त उठाते हुए अग्री खाना गोयल भी यहाँ पे अच्छी हो रही है, तो चाहिए आप उसका मजा ले सकती है। दो गेंदे हाथ में जीत के बात करेंगे तो सात रन, यदि स्कोर लेवल होता है तो बॉल आउट हम इस मैदान के अंदर देखेंगे। कमाल का मुकाबला, पहले मैच क्या जबरदस्त हुई थी, 96 रन को छूने की भी हिम्मत रखी थी। चलिए थर्ड अंपायर की मांग हो रही है, लेकिन रवि दादा आप भी थर्ड अंपायर की मांग नहीं, चलिए अंपायर आप दे सकते हो। चलिए कैलाश दादा आपको जाना है, तो दो गेंदे हाथ में तो टीम का टोटल अब दो गेंदे सात रन। चलिए थर्ड अंपायर की भूमिका में कैलाश तथा पूर्जी अंपायर से। चलिए दो गेंदे अब बची है और जीत की बात करेंगे सात रन, दो गेंदे सात रन, कमाल का मुकाबला। स्ट्राइक इन के ऊपर बल्लेबाज हम देखेंगे विजय पाटिल को, इस बार इसी मैदान के अंदर बाजीराव सिंघम की पारी खेलनी होगी, कमाल की बल्लेबाजी दिखानी होगी। दो गेंदे हाथ में और जीत की बात करेंगे तो सात रन, दो गेंदे सात रन, कमाल की गेंदबाजी, हर एक गेंदबाज ने इंप्रेस किया। दो गेंदे सात रन, फुल टॉस गेंद थी, गेंद इस बार नितिन भोईर गेंद के नीचे आएंगे, आप एक गेंद और बिल्कुल बात करेंगे तो छह रन, क्या कमाल की गेंदबाजी दिखाई साहिल ने। यदि एक चौवा लगने के बाद भी कमबैक किस प्रकार का दिया, मानो तारीफ के काबिल। एक गेंद हाथ में अजीत की बात करेंगे तो छह रन, इस बार हिटमैन रोहित शर्मा की जैसी बल्लेबाजी और महेंद्र सिंह धोनी की याद दिलाने वाली बल्लेबाजी। इस बार एक गेंद हाथ में अजीत की बात करेंगे तो छह रन, एक गेंद छह रन की जरूरत। कमाल का मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, शिवाजी गोंदली ये देखिए, एक गेंद छह रन की जरूरत है, कमाल का मुकाबला, जबरदस्त मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर, पैसा वसूल मुकाबला, एक गेंद हाथ में और जीत की बात करेंगे तो छह रन, एक गेंद छह रन, कमाल का मुकाबला। आईपीएल धमाका 2021 का शानदार नजाकत भरा हुआ पर्व, दर्शक एक बार जोरदार टालिया, अंतिम गेंद एक रन और छह रन की जरूरत, एक गेंद में लॉब करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, गेंद सीधा विकेट कीपर के दातों में चलांग देते हुए छोटी सी टोटल को भी इस बार क्या कमाल की गेंदबाजी दिखाई रुपेश ने, प्रणय ने और हर्षल ने और साहिल ने, क्या कमाल की गेंदबाजी दिखाई। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो मारने वाले से बचने वाला ज्यादा मोस्ट इंपोर्टेंट रहता है, तो हर्षल मड़वी चले हैंडशेक करना है और बिल्कुल लाइनअप के साथ आपको मैदान से बाहर जाना है। चले लाइनअप करना है शिवाजी गोंदली और बिल्कुल सुजीत पाटिल, लाइनअप करने के बाद आपको मैदान को छोड़ना है। चले लाइनअप कीजिए और नेक्स्ट मैच आपके सामने होगी, कुणाल पाटिल और प्रशांत पाटिल। कुणाल पाटिल चले आप भी उतरे, चला दास संघाचे कप्तान अपन लगे व्यासपीठा संपर्क साधा सा है, प्रमोद दादा पाटिल अपने आवाज देता है, हैंडशेक कराए, खूब शिस्तबद्ध स्पर्धा अपन या स्पर्धे मध्य पात है। आईपीएल धमाका 2021 मध्य राजेश महादे चे प्लेयर्स अपन लगे व्यासपीठा संपर्क साधा सा है, राजेश महादे चला दहा कप्तान अपन या थैंक यू। तर या मॅच मॅन ऑफ द मॅच हिरो हर्षल मडवी, जबरदस्त गोलंदाजी, दोन विकेट, खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट वर ठरला। हर्षल प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द ट्रॉफी।